नागपूर शहरात गुरुवारी BRSP च्या वतीनं पेट्रोल डिझेल आणि गॅस दरवाढी विरोधात अनोखं आणि लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं होतं. वाहनात पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आलेल्या वाहनधारकांना BRSP नं पुष्पगुच्छ देऊन मिठाई खाऊ घालत पेट्रोल डिझेल आणि गॅस दरवाढीचा निषेध केला. सरकारनं ही दरवाढ नियंत्रणात आणून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. पेट्रोल डिझेल आणि गॅस हे दैनंदिन जीवनातील महत्त्वपूर्ण घटक आहेत, पण अलीकडे या जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्यानं सर्वसामान्यांचं बजेट पूर्णतः बिघडलं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसात सातत्यानं मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते. सद्यस्थितीतील दरवाढ ही सर्वसामान्यांना परवडणारी नाही, म्हणून पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या किमती कमी करून सर्वसामान्यांना न्याय द्यावा या मागणीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी BRSP नं या अनोख्या आणि लक्षवेधी आंदोलनाचं आयोजन केलं होतं. BRSP चे विदर्भ प्रदेश सचिव राजू झोडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं असून यावेळी पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी आलेल्या वाहनधारकांना पुष्पगुच्छ देत मिठाई खाऊ घालत दरवाढीचा निषेध केला. या आंदोलनात BRSP च्या कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येत सहभाग होता.